यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांमध्ये वाद। अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला दादांनी मंजुरी नाकारल्याने शिंदेंची नाराजी। दादा बैठकीतून निघून गेल्याची सूत्रांची माहिती। कॅबिनेट सोडून लवकर गेलो नाही, नियोजित कार्यक्रमासाठी लातूरला जायचं होतं। शिंदे फडणवीसांना सांगूनच बैठकीतून बाहेर पडले। अजितदादांनी नाराजीचं वृत्त फेटाळलं। महायुती सरकारमधील वाद राज्याच्या हितासाठी नाही, स्वतःच्या हितासाठी। अजितदादांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून दूर जाऊ नका। तिकीट देताना जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको। आरएसएसच्या भाजपला सल्ला, तर लोकसभेच्या तुलनेत अधिक सक्रियपणे कामाला लागण्याच्या सूचना। सूत्रांची माहिती। 3 ते 4 दिवसात आचारसंहिता लागू शकते, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात बॅनरवार। वांद्र्याच्या कलानगर परिसरात शिंदे आणि ठाकरे समर्थकांकडून बॅनरबाजी। आझाद मैदानात शिंदेंचा आणि शिवाजी पार्कात ठाकरेंचा उद्या मेळावा। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात सर्वत्र चिखल। मेळाव्यावर परतीच्या पावसाचं सावट। हायकमांडनं सांगितलं तर मुख्यमंत्री होईल, पटोले कधी मुख्यमंत्री होणार नाहीत। या प्रफुल्ल पटेलांच्या टीकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। कागलच्या उमेदवारीवरून मंडलिक पितापुत्रांमध्ये मतमतांतर। वीरेंद्र मंडलिक हसन मुश्रीफान विरोधात विधानसभेच्या रिंगणात। वडील संजय मंडलिक मात्र मुश्रीफान सोबत। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचनेविरोधातील याचिकेवरून हायकोर्टाची नोटीस। राज्य सरकारला 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। त्रुटी दूर केल्याचं याचिकाकर्त्यांकडून स्पष्ट। पुणे पुन्हा हिट अँड रनने हादरलं। भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडलं। कारचालक दारूच्या नशेत असल्याची माहिती। कोरेगाव पार्क परिसरातील घटना। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाच्या लढाऊ विमानाची आज चाचणी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। परिसरात बंदोबस्त तैनात। नाशिकच्या तपोवन परिसरात प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्तीचं आज अनावरण। राज्यातील सर्वात मोठी 61 फुट उंची मूर्ती। रामायणातील घटनांचा माहितीपट आणि लेझर शोचं देखील आयोजन। वरळीतील स्मशानभूमीत रतन टाटांना अखेरचा निरोप। मुंबई पोलिसांकडून रतन टाटांना अखेरची मानवंदना। शासकीय इतमामात टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। रतन टाटांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची देशभरातून मागणी। रतन टाटांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संमत। उद्योग क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्यांना रतन टाटांच्या नावे रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार दिला जाणार। तर नरिमन पॉइंटजवळील उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार, मंत्री उदय सामंतांची माहिती। राज्यात 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही। विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह उपनगरात काल रात्री जोरदार पाऊस। कल्याण डोंबिवलीसह ठाण्यातील काही भागात पाणी साचलं। मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट। धारावीतील अपात्र झोपडपट्टी धारकांचे मालाड अक्सा मालवणी भागात पुनर्वसन करणार। प्रकल्पग्रस्तांना मालाडमधील सरकारी जमीन मिळणार। 140 एकर जागा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय। विशेष मोहीम राबवून राजकीय पक्षांचे बेकायदा होर्डिंग्स बॅनर्स हटवा। उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। ईडीकडून मुंबईतील ज्ञानराधा मल्टीस्टेट कंपनीची मालमत्ता जप्त। सुरेश कुटेंशी संबंधित मालमत्तेवर ईडीकडून टाच। मुंबई संभाजीनगर बीड जालन्यातील 1000 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई। आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा 82वा वाढदिवस। कोण बनेगा करोडपतीच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन। चाहत्यांकडून बिग बीवर शुभेच्छांचा वर्षाव। एक देश एक निवडणूक धोरणाला केरळचा विरोध। प्रस्ताव लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य असल्याचं नमूद करत मागे घेण्याची केंद्राला विनंती। दिग्गज टेनिसपटू राफेल नदालकडून निवृत्तीची घोषणा। पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस कप फायनलनंतर नदाल निवृत्ती घेणार। 22 ग्रँड स्लॅमचं विजेतेपद राफेल नदालच्या नावावर। बुलढाण्यात नर्सिंगच्या द्वितीय वर्षातील मेंटल हेल्थचा पेपर फुटला। परीक्षा आधीच प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल। नर्सिंग बोर्डाकडून चौकशी समिती गठीत। यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।